तो ये हमारा एक कॉलेज जो रिनोवेशन चालू है। तो ये गार्डन है, तो इधर ये देखो गिट्टी गिट्टी है। फ्रंट गेट है वो, वहाँ पे सेकंड गेट क्या क्या कितनी बहुत गेट है। इधर इधर पानी लेने आते हैं, सीमेंट के बाजू में पूरा इलेक्ट्रिक सप्लाई है। एक कैंटीन का गेट है, इधर से भी है और अंदर से भी जा सकते। ये रूम सोलर वाले के हैं और ड्राफ्ट मैन के है, ड्राफ्ट मैन मैकेनिकल। तो ये देखो पूरा काम चालू है। हमारा क्लास आज पूरा तबाह कर दिया, और आज रॉयल इनफेड वाले आए थे तो हम ओजीटी के लिए जा रहे। ऐसा चाहिए चक मंगनी चक बिया, लवकर लवकर आले पण माहित नव्हतं का आज येणार आहे। सगळं तोडता सगळं स्टाईल होत्या, खाली फ्लोरिंग नव्हतं, स्टाईल होत्या, सगळं स्टाईल गेल काढलं। ओजीटीवाले येणार होतं माहीत नव्हतं, आले पण इंटरव्ह्यू घेतलं, ज्याला जे काम नुसार आवडतं किंवा करा ते टर्नर सेक्शन आहे। कारण मी याच्यासाठी व्हिडिओ बनवतो, आता मी एक महिन्यानंतर येणार आहे, एक महिन्याचं ओजीटी फिटर सेक्शन आहे। अजून एक केमिकलवाला आहे ते बंद झालेला, इथं थंड पाणी भेटतं। हमारा सेक्शन हमारे जो क्लास थे वो तबाह कर दिए है, देख सकते हैं। जैसे कि यहाँ पे कुछ था नहीं, उस कोने में फ्रिज था, और आगे वाले यहाँ पर मैं बैठता था। देखिए पूरा ये ख़त्म कर दिया, सब तोड़ता है, चालू खोलेला है हमके सर। आमच्या सरांनी फॅन चालू ठेवलेला आहे, बंद करता येतो असून तर बंद करतो। वा इतकुशा याच्यातून मी गेलो, फॅन बंद केलेला आहे। आमच्या सरांनी घाईघाईत फॅन चालू ठेवला होता, आणि आम्हाला ते बदलापूरवाल्याला मला अंदरच ठेवलं होतं, बदलापूरवाल्याचं थांबलो होतं, कसं तबाह करून टाकलं। पाहून घ्या एक महिन्यानंतर यायचं आहे, बघून घ्या सगळे असा आला बिहार मागच्या साईडनं जर इथं पण काहीतरी होतं। ते वेल्डरचं सेक्शन आहे इकडं बंद झालेलं सेक्शन आहे, आता काय कोणतं होतं मलाच नाही माहीत। हे मशिनिस्ट सॉरी टर्नर आहे, टर्नर सगळा पाड पूड कल्ला एवढा आहे खूपच आहे। मस्त 6:30 वाजता थांबला होतं, एकदा जातो हे वेल्डर सेक्शन आहे सगळं। या नळावर मी सकाळी कधी गुला काढायला हातपाय धुवायला येतो। आमचे अशी आमची इंडिगो पण रॅम्पवर लावलेली आहे, प्लास्टो गिट्टी सगळं काम चालू आहे। वॉचमॅन काका बसलेले आहे, बेंचवर टोपी राहिली पाहतो काका, बेंचवर मगाशी बसलो होतो टोपी राहिली का बघतो। हे आमचं MMV गार्डन, आमची सुमो आहे अंदर। खोटं बोललो काकाशी, इकडे यायचं होतं म्हणून टोपी राहिलं,
खरं तर मला व्हिडिओ शूट करायचा होता. आमचा क्लास इथं लागला होता पण काही झाला नाही. झाला म्हणजे बेंच बाहेर आणून ठेवले. मी म्हटलं आता आजपासून बाहेर बसायला कसं. OGT साठी OGT म्हणजे रॉयल इनफिल्डवाल्यानं इंटरव्ह्यू घेतला. झाला आमचे झाड काय फुलं गेलं मस्त आहे. सगळे लाल फुलं कुठं गेले का. आमची स्कॉर्पिओ इकडं कबाडखाना आहे. जाऊ दे इकडून जायचं का. ए जांभळे फुलं सगळं स्क्रॅप आहे. स्क्रॅप हे सगळ्याचे वेगवेगळे वाटून दिलेले गार्डन आहे. फक्त आमच्याच गार्डनच्या याच्यात नाव आहे, बाकीच्याच माहीत नाही. तर हे स्टोरेज सगळं स्क्रॅप, सगळं जुनं सामान. काय सगळं नुसतं छपाई मारत आहे. काय प्लॅस्टर प्लॅस्टर करतात. प्लॅस्टर म्हणते इकडचं. काय जुन्याला नवीन बनवत आहे. किती दिवस तिकन काय. यांचा बिल्डिंगचा जन्म सांगतोच मी तुम्हाला कधी झाला होता. तर मी घामाना खूप लथपथ होत आहे. माझा म्हणजे आज खूपच गरमी होत आहे. गाणं काम आहे. गरमी तर रोजच असन. आता वाढली का माहीत नाही, ते समजत नाही आपल्याला. तर खूपच घाम निघत आहे. खूपच डोक्यातून निघत आहे घाम. खूपच घामा जोकट होत आहे. दोन याच्या आधी 10 मिनटं आधी पाहिलं असतं झालं असं वाटलं होतं काही अंगावर पाणी घेऊन आलं का. हे बघा कसं असं नवीन बनवत आहे. ते जुनं ते नवीन बघा. एक गार्डनच गार्डन आहे. मस्त पैकी हवा सुटली. हवा खात वर आमच्या क्लास होती ईडीचं. अजून मला वाटते हे वरचं आहे ना सगळ्यात 2 नंबर फ्लोअर. ही लायब्ररी होती आमची. अरे खूपच घाम येत आहे. काय करू काय करू शकतो तरी काय तू काहीच नाही. एकदा अजून बायोमेट्रिक मारायची. आजचा वाजले किती 6:22. हे आमचं मी पूर्ण राऊंड मारून आणलेलं आहे. बायोमेट्रिक बायोमेट्रिक आमची सरांची. हे पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. डेट कुठे गेली डेट. पंडित जवाहरलाल नेहरू केव्हा आले होते. काय 1900 काय केव्हा डेट होती ना यार. इथंच कुठतरी पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. उद्घाटनासाठी आले होते का व्हिजिट करण्यासाठी आले होते हे माहीत नाही मला, पण आले होते. मी कॅन्टीन करून गेलतो ना तुम्हाला. इकडून पण जायचं आहे ते काय. मला आता फिरत आहे. काय करतो मी. जेवण करायला जायला लागते पटकन. खाओ चटकन जाओ पटकन. चला इथं संपवतो मी व्हिडिओ.